या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय। हॅलो, मुख्य कार्यक्रमाकडे म्हणजेच ज्यांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होतोय त्या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत करणं आपलं आद्य कर्तव्य आहे। हॅलो, यूट्यूब लाइव समोर कैमेरा सेट के लिए अपन कार्यक्रमाकडे लगेच वळतोय। ओके, आपण पाहतो या सृष्टीमध्ये इंद्रधनुष्य इतक सुंदर जगात काहीच नसतं, परंतु ते इंद्रधनुष्य तयार होण्यासाठी ऊन आणि पावसाला एकत्र यावं लागतं। रंगाच्या राड्यात रंगलेलं इंद्रधनुष्य जसं क्षणिक वेळ लावतं तसं पाहुण्यांचं आगमन देखील त्यांच्या स्वागताचं यजमानांना वेड लावतं। स्वागत म्हणजे आपुलकीचा गंध, स्वागत म्हणजे जिवाळ्याचा बंध, स्वागत म्हणजे संस्काराचे लेणे असते, स्वागत म्हणजे मान सन्मानाचे देणे असते। श्रद्धेचे आसन, स्नेहाची सुमने आपल्या स्वागतासाठी आतुरली म्हणे। व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मी पुनश्च एकदा सिक्स एव्हेंजर आणि पेंट पुरबाग प्रीमियर लीग यांच्या वतीने शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो। अर्थात ज्यांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक वितरण सोहळा, बक्षीस वितरण सोहळा संपन्न होतोय, ते सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय उमेशजी पवार गागोदे यांचं या ठिकाणी रेशमाने विणलेली मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन स्वागत होतोय। मालिकावीराचं जे किताब आहे सायकल, ते सायकल त्यांनी या ठिकाणी पुरस्कृत केले आणि या अतिथींच्या हस्ते हे बक्षीस प्रदान केलं जाणार आहे। तत्पूर्वी त्यांचं स्वागत, यथोचित स्वागत, रेशमाने विणलेली मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचं यथोचित स्वागत केलं जात आहे। धन्यवाद सन्माननीय उमेशभाई पवार गागोदे। यानंतर ज्यांच्या उपस्थितीत हा दिमागदार सोहळा संपन्न होतोय ते मोरिया ट्रेडर्सचे सन्माननीय शिवाजी मोरे यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान होतोय। मी सिक्स एव्हेंजरला विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाप्रसंगी, या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करावा। या गोड कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय गुरुग्राम पंचायत कामारलीचे विद्यमान सदस्य गजाबाई मोरे यांचं देखील आम्ही यथोचित स्वागत आणि सन्मान करतोय। आमच्या मोरे ट्रेडर्सचे सन्माननीय शिवाजी मोरे पानेड यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान केला जात आहे। यानंतर पुढील सन्मानासाठी मी आमंत्रित करतो गुरुग्राम पंचायत कामारलीचे विद्यमान सदस्य गजाबाई मोरे। श्री गजाबाई मोरे यांचं मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे। तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसं, परंतु काळाच्या कसोटीवर आपल्या कर्तृत्वाने असामान्य ठरलेली माणसं आजच्या या शुभ सोहळ्यासाठी उपस्थित आहेत। त्यातलंच एक व्यक्तिमत्व म्हणजेच सुधीर शेठ मधुकर पाटील अलिबाग यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान केला जात आहे। मी सिक्स एव्हेंजर यांना विनंती करतो की त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करावा।
मित्र हो, सृजनातला आनंद हा कल्पनेच्या पलीकडचा होतो, तो आनंद या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला मिळालेला आहे। यानंतर आमच्या कागोद्याचे सन्माननीय ऍडव्होकेट नितीनजी जेदे यांचं देखील स्वागत आणि सन्मान केला जात आहे। मी सिक्स अवेंजर यांना विनंती करतो की ऍडव्होकेट आणि फिजिओथेरपिस्ट नितीनजी जेदे यांचं स्वागत आणि सन्मान करावा। रायगड जिल्हा पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे या ग्राम पंचायतीचे माजी सरपंच अनिल जी खामकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आम्ही स्वागत आणि सन्मान करतोय। मी सिक्स अवेंजरला विनंती करतो की त्यांनी सन्माननीय अनिल जी खामकर यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करावा। यानंतर या गावचे आमचे ग्रामस्थ, त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी कामगार पक्षाचे धडाडीचे नेते चंद्रकांतजी साळवी नाणेगाव यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान केला जात आहे। मी संयोजकांना विनंती करतो की त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करावा। आमचे सन्माननीय ऍडव्होकेट नाना दळवी यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान केला जात आहे। नाना दळवी यांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे। नक्की सर, या पीपीएल स्पर्धेबद्दल नाना दळवींसोबत बऱ्याचशा आम्ही चर्चा केल्या, खूप सारी त्यांनी प्रशंसा देखील केली, कारण असं ध्येयपूर्ण काम आपण सिक्स अवेंजर किंवा आपण सगळी मंडळी करताय अशा शुभेच्छा ते देखील त्यांनी दिल्या। ते म्हणाले होते की या स्पर्धेला खरं तर आज आपल्यावरती एवढं मोठं संकट आहे, असं असताना सुद्धा आपल्या विनंती खातीर आज आमचे ऍडव्होकेट सुरेश दळवी आपल्यासोबत आले आहेत, त्यांचं खास धन्यवाद देतो। आदरणीय पी टी शिंदे साहेब, खरं तर जरी त्यांचं स्वागत झालं असलं तरी सुद्धा आयोजनाच्या माध्यमातून आम्ही पुन्हा त्यांचं स्वागत करतोय, धन्यवाद देतो त्यांना। ज्यांच्या शुभ हस्ते हा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होतोय, ते आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित संजयजी महाडिक यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान केला जात आहे। अत्तरानं कपड्याला सुगंधित करणं ही काय मोठी गोष्ट नाही, परंतु आयुष्याची खरी मजा तेव्हाच येते जेव्हा आपलं आयुष्य आपल्या कर्तबगारीने सुगंधित होतं। आपल्या कर्तृत्ववान कार्यशैलीतून स्वतःसोबत जनसामान्यांचं जीवन सुगंधित करणारं व्यक्तिमत्व आज या मंचावर उपस्थित आहे, त्या सर्व आदरणीय मान्यवरांचं मी पुनश्च एकदा सिक्स अवेंजरच्या माध्यमातून पेंट पूर्वभाग प्रीमियर लीग 2022 माध्यमातून सहर्ष स्वागत करतो। धन्यवाद सर। या ठिकाणी आपण या स्पर्धेला ज्यांनी खऱ्या अर्थाने महत्व प्राप्त करून दिलं आणि स्पर्धा पूर्णत्वास नेण्यासाठी या सगळ्या मालकांनी जी मदत या अवेंजर्स ग्रुपला दिली त्या सगळ्यांची नावं घेणं आपलं परम कर्तव्य आहे, त्याच्यामुळे मी प्रत्येकी संघ मालकांचं नाव घेतोय टीम सोबत। ओम वॉरियर्स संघाचे मालक मनोज पाटील, त्यांचे चिरंजीव हिमांशु पाटील आणि त्यासोबत आमचे दिनेशजी म्हात्रे त्यांचे सह ओनर, त्यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित स्वागत सन्मान होतोय। तर मी अवेंजर ग्रुपला विनंती करतो आपण त्यांना मायेची उबदार शाळ पुष्पगुच्छ आणि सन्मानाचं प्रतीक देऊन सन्मानित करावं। त्यासोबतच पुढचं स्वागत सुशीला मोटरचे ओनर विघ्नार्था मुंडे आणि धीरज पाटील यांचंही या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतोय, त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं। त्यासोबतच मोरिया इलेव्हन बोरगाव संघाचे मालक सुधीरदादा पाटील, हरेजी पाटील आणि महेशजी माडिक यांचा सुद्धा यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय। त्यानंतर जैनयती बापूजी इलेव्हन या संघाचे संघ मालक ऍडव्होकेट योगेजी देवेकर, निलकंठ भाई देवेकर यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी होत आहे, त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन आपल्या स्वागताचा आपण स्वीकार करावा। त्यानंतर गंधर्व इलेव्हन संघाचे संघ मालक स्नेहलजी पाटील
दत्ताजी पवार आणि ज्ञानेश्वरजी पाटील या मालकांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं आणि आपला सम्मान या ठिकाणी त्यांनी स्वीकारावा. ज्यांची ज्यांची ज्या मालकांची नावं घेतलीत कृपया आपण व्यासपीठावरती यावा. सुशीला मोटर्स त्यांचे मालक आलेले आहेत, त्यांना विनंती आपण वरती या. त्यानंतर शिवमल्लार या संघाचे संघ मालक नितेशजी पाटील, कल्पेश पाटील यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. त्यासोबतच मी विनंती करतो किरणजी पाटील, गणेश गायकर इलेव्हन या संघाचे संघ मालक, दोन्ही मालक किरण पाटील आणि गणेश गायकर यांनाही विनंती आपण व्यासपीठावरती यावं. त्यासोबतच पार्थ इलेव्हन संघाचे संघ मालक भगवानजी पाटील, मयूरजी कोळीस्ते, प्रवीणजी इंदुलकर या मालकांना विनंती आपण पुढे येऊन आपला स्वागताचा स्वीकार आपण करावा. त्यानंतर राजा पाटील, राम दिवेकर इलेव्हन यांचं स्वागत, त्याचे मालक लक्ष्मणजी दिवेकर, नारायणजी खारमिसे, शैलेजी पाटील आणि सतीशजी पाटील या मालकांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान होत आहे. त्यासोबतच डी के कंस्ट्रक्शनचे मालक दिनेशजी खैरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी होतंय. अव्हेंजर्सना विनंती आहे, जिकडे मालक आलेले आहेत त्यांचं लगेच स्वागत करून घ्या. आणि शेवटचं या सगळ्या संघ मालकांचं यथोचित स्वागत सन्मान होतोय. आपण आता पुढे वळूयात पुढच्या स्वागताकडे. तर तत्पूर्वी खऱ्या अर्थाने आज या व्यासपीठाची शोभा खऱ्या अर्थाने ज्यांनी वाढवली आणि त्यांची संपूर्ण जबाबदारी आमचे स्वप्नील खामकर पाहत होते, असे एक दिग्गज समालोचक रायगडचे आज या व्यासपीठावरती आले, त्यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करतोय. त्यांना जायचं आहे त्याच्यामुळे तर मी विनंती करतो आमचे पंच म्हणून ज्यांची भूमिका महत्वपूर्ण होती या स्पर्धेला, मुन्नाजी पठाण यांचं खास सन्मान या ठिकाणी होतोय. टाळ्यांचा आवाज दुमला पाहिजे या ठिकाणी, दुमदुमला पाहिजे या स्पर्धेसाठी, कारण अमूल्य योगदान यांच्या माध्यमातून झालं आणि प्रत्येक निर्णय अगदी काटेकोरपणे अचूक निर्णय देण्याची भूमिका आमचे मुन्नाजी पठाण यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. मयूरजी कोळीस्ते यांच्या शुभ हस्ते त्यांना आपण सन्मानित करत आहोत. त्यांच्यासोबतच त्यांच्या सोबत राहून अप्रतिम भूमिका पंचांची ज्यांनी साकारली अशी फय्याद शेख सर यांचाही यांचा एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू मी घेतला समीरजी सोमणे यांच्या विनंती खातीर, तर त्यांचाही यथोचित स्वागत सन्मान होतोय. आमचे फय्याजी शेख, आप यहाँ पे आए बहुत अच्छा लगा सर और सही मायनों में आपका योगदान अमूल्य था, धन्यवाद. उसके साथ मैं या ठिकाणी मी आमंत्रित करतोय अजीम शेख सर यांचंही यथोचित स्वागत सन्मान होतोय, तर त्यांनाही विनंती आपण व्यासपीठावरती यावं, त्यांचं स्वागत आपण करत आहोत. हॅलो, आज दिवसभरात एक गोड आवाज तुम्ही या ठिकाणी ऐकलात, अर्थात मराठीवर प्रभुत्व असलेले मराठीचे बाल पंडित म्हणून त्यांना म्हणावं लागेल समीर सोमणे यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतोय. कर्जत समीर सोमणे यांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे. त्यांच्या समवेत ज्युवेली बदलापूर या ठिकाणाहून आलेले अच्छा या स्पर्धेचे मुख्य कॉमेंटरेटर महेश घुळे यांचं देखील आम्ही स्वागत आणि सन्मान करतोय. पहिल्या दिवशी प्रामुख्याने रोशन पाटील तारा यांचा आपण गोड आवाज ऐकला आणि काल तर पोइंजाचे प्रवीण डुगाडे यांनी ही स्पर्धा संपूर्णतः आकर्षक बनवली. सन्माननीय महेश घुळे जुएली बदलापूर यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्याचप्रमाणे या संपूर्ण तीन दिवस ज्यांचं समालोचन आपण ऐकलं, वामन दरवडा यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. मी प्रवीण पाटील याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते, अर्थात प्रवीणचं देखील आम्ही स्वागत आणि सन्मान करतोय, कारण उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाजासाठी त्याने शूज स्पॉन्सर केलेत, जे बक्षीस या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमात दिलं जाणार आहे. ते प्रवीण पाटील यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. मैत्री ग्रुपचे शिलेदार, आमच्या समालोचन कक्षाचे प्रतिनिधी
प्रवीण पाटील यांचं स्वागत आणि सन्मान होतोय। आमच्या पेंटपूर भागाचे समालोचक बुलंद आवाज वामन दरवडा, त्यानंतर तीन दिवस संपूर्ण स्पर्धा ज्यांच्या सुवर्ण अक्षराने या स्कोरबोर्डवर कोरली गेली आहे ते आमचे जनार्दनजी नागले आणि नारायण नागले, या नागले बंधूचं आम्ही स्वागत आणि सन्मान करतोय। मैत्री ग्रुपचे सदस्य सन्माननीय नारायण जनार्दन नागले यांचे या ठिकाणी सन्मान होतोय। तीन दिवस स्टॅटिस्टिकची भूमिका उत्तम रीत्या ज्याने पार पाडली त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे। त्याचप्रमाणे त्यांचे बंधू जनार्दन नागले यांचा देखील या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत आणि सन्मान करतोय। पेंट पूर्वभाग क्रिकेट असोसिएशनचे सचिव आणि ज्यांनी तीन दिवस माईकची महत्त्वाची भूमिका या संपूर्ण स्पर्धेमध्ये बजावली, सन्माननीय श्री अमोल एरणकर यांचं देखील स्वागत आणि सन्मान केला जात आहे। अमोल एरणकर यांचं स्वागत आणि सन्मान होतोय। मी सिक्स अवेंजरला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अमोल एरणकर यांचं स्वागत आणि सन्मान करावा। त्याचप्रमाणे हिंदीवर ज्याचं प्रभुत्व आहे आपल्या पेंट प्रभागाचा बुलंद आवाज पहाडी आवाज केतन पाटील याचं देखील या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जात आहे। मी सिक्स अवेंजरला विनंती करतो, त्यांच्या सदस्यांना विनंती करतो की केतन पाटील याचं स्वागत आणि सन्मान करावा। ज्यांनी ज्यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं अर्थात त्यामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली ती मैत्री ग्रुपने, मैत्री ग्रुपच्या प्रत्येक सदस्याचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करतोय। सर्व सदस्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचंय। अगदी सर, खऱ्या अर्थाने ज्यांनी प्रत्येकाचा स्वागत सन्मान केला, गेले तीन दिवस सतत ही महत्त्वपूर्ण स्पर्धा अगदी आनंदात पार पडली आणि अमूल्य योगदान संपूर्ण समालोचन कक्षाने दिलं, त्यातलंच एक जबरदस्त व्यक्तिमत्व स्टॅटिस्टिकची भूमिका संपूर्ण स्पर्धा कॅल्क्युलेशन बांधून प्रत्येकापर्यंत आपला आपली टीम कुठपर्यंत आहे, कुठपर्यंत आपला रेकॉर्ड आहे, किती धावांची आवश्यकता आहे जर तुम्हाला टॉपमध्ये राहायचं असेल, हे संपूर्ण कॅल्क्युलेशन ज्यांनी बांधलं आणि त्याचसोबत आमचे गुरुवर्य आदरणीय एक उत्कृष्ट आवाज या विभागाचा आमचे दशरथ जयरंगकर सर यांचा यथोचित स्वागत सन्मान होतोय। तर मी अव्हेंजर्सना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं। टाळ्या पडल्या पाहिजेत मित्र हो, आपल्या टाळ्या कमी पडतात, कलाकाराला टाळ्यांची गरज असते आणि असं असताना आपण त्याचा प्रतिसाद दिला पाहिजे। तर मी अर्थातच पुढचे ज्यांचं खऱ्या अर्थाने नाव घेतलं, ज्यांनी अगदी ही स्पर्धा लिलया पार पाडली, म्हणजे सिक्स अव्हेंजर हा ग्रुप तर होताच, परंतु असं म्हटलं जाताना एखादं मोठं ध्येय जेव्हा आपण डोळ्यासमोर ठेवतो ना कोणाचा तरी हात पाठीशी लागतो। आज एवढं मोठं कार्य करत असताना ज्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती आहे स्पर्धा घडवण्यासाठी, असे मैत्री ग्रुपचे 18 शिलेदार यांना विनंती करतो आपण पुढे यावं, यांचा यथोचित स्वागत सन्मान होईल। बाईंनी शब्द दिला होता काही स्पर्धा आपल्याला पार पाडायची आहे, त्याच्यामुळे मैत्री ग्रुप हा संपूर्ण या स्पर्धेला ज्यांनी तीन दिवस झोकून दिले असे मैत्री ग्रुपचे सगळे शिलेदार यांना विनंती आपण पुढे यावं, आपला यथोचित स्वागत सन्मान होत आहे। त्यामध्ये प्रत्येकाचं मी नाव घेतोय, समीरजी बंगाली, स्वप्नीलजी खामकर, आमचे निखिलजी पाटील, पप्पू धनावडे, प्रवीणजी पाटील, राजू पाटील, रोशनजी पाटील, त्याचबरोबर अध्यक्ष मैत्री ग्रुपचे आमचे अमोलजी एरणकर, अमोलजी दळवी, असे सगळे मान्यवरांना या ठिकाणी आपण सन्मानित करतोय। त्याचबरोबर अमोलजी एरणकर सर सुद्धा त्या मैत्री ग्रुपच्या सदस्य आहेत। टाळ्या झाल्या पाहिजेत मित्र, यांनी खूप मेहनत घेतली। हॅलो,
पुनश्च एकदा या पारितोषिक वितरण कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर ज्यांनी ज्यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य केलं ते सर्व ज्ञात अज्ञात व्यक्ति त्याचप्रमाणे सर्व 10 टीम्स के खेळाडू सर्व प्रेक्षक वर्ग या सगळ्यांचं मी पुनश्च एकदा शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो। सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि चलतो आजच्या या सुवर्ण संधेला गोड काढे करक मंडप डेकोरेटर्स यूट्यूब टेनिस dreamcricket.in चे सर्व सदस्य यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत आणि सन्मान करतोय। त्याचप्रमाणे मंडप डेकोरेटर रामदास जाधव यांचं देखील आम्ही स्वागत आणि सन्मान करतोय। त्याचप्रमाणे पीच क्युरेटर ज्यांनी ही खेळपट्टी बनवली 3 दिवस आपण चांगल्या पद्धतीने खेळ दाखवला त्या खेळपट्टीवर या सगळ्यांचं आम्ही सन्मान आणि स्वागत करतोय। नितिन शिगवण यांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे। निश्चितच ज्यांनी हे मैदान उपलब्ध करून दिलं सम्राट नाणेगाव आणि नाणेगावचं संपूर्ण ग्रामस्थ त्याचप्रमाणे महिला वर्ग महिला मंडळ यांचं देखील आम्ही शब्द सुमनाने स्वागत करतो। पुनश्च एकदा सर्व मान्यवर प्रेक्षक खेळाडू ज्ञात अज्ञात सपोर्टर यांचं मी सिक्स अवेंजर आणि पेंट पुरवठाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो आणि वळतो आजच्या या सुवर्ण संधेला गोड कार्यक्रमाकडे। ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहतात तो कार्यक्रम म्हणजेच पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम बक्षीस वितरणाचा सोहळा आणि या संपूर्ण कार्यक्रमाची सूत्र मी केतन पाटील याच्याकडे सोपवतो आणि थांबतो। धन्यवाद। धन्यवाद। या ठिकाणी दशरथ रंगर सर खऱ्या अर्थाने सर्वप्रथम दोन्ही विनिंग टीम साठी जोरदार टाळ्या आणि टीम्सला विनंती आपण समोर या समोर इकडे सुधीर दादा आपली टीम सुद्धा समोर इकडे समोर उभी राहिले तर बरं होईल आणि सुशांत पाटील त्या टीमचे मालक आमचे धीरज पाटील आणि सगळ्यांनी समोर या। ही स्पर्धा आपल्या सगळ्यांची आहे आणि असं असताना एवढ्या मोठ्या स्पर्धेचे आपण साक्षीदार आहोत विनर्स आहोत त्याच्यामुळे अभिमान आहे। 3 दिवसाच्या संघर्षातून आपण आपले जबाबदारीपूर्वक क्रिकेट खेळत या स्पर्धेमध्ये विजय मिळवलाय। दशरथ सरांनी सगळ्यांचा स्वागत केलं सगळ्यांना या ठिकाणी सन्मानित केलं आणि त्यानंतरचा कार्यक्रम असतो तो अगदी गोड कार्यक्रम तो म्हणजे बक्षीस समारंभ। या कार्यक्रमाकडे आपण लगेचच वळतोय कोणताही वेळ न घेता। PPLची ही स्पर्धा 10वं पर्व अगदी आनंदात उत्साहात आणि जल्लोषात पार पडली सर्वप्रथम त्यासाठी आपल्या सगळ्यांचा धन्यवाद देतो। आणि खऱ्या अर्थाने 10 वर्ष वेगवेगळ्या जर्सीज वेगवेगळे टी शर्ट्स वेगवेगळ्या टीमचे ओनर्स आपण पाहिले यंदा सुद्धा वेगवेगळ्या टीमचे ओनर आपण पाहिले। 10 मालकांनी या ठिकाणी या स्पर्धेला प्रतिसाद दिला टीम्स घेतल्या आणि त्यानंतर ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडू शकली। खरं तर आज आपण ज्या सगळ्या जर्सीज प्रत्येक टीमच्या ज्या शरीरावरती बॉडीवरती पाहतोय त्याचं अमूल्य श्रेय जातं ज्यांनी अगदी कमी वेळामध्ये ह्या जर्सीज उपलब्ध करून दिल्या अशा आमच्या सगळ्यांचेच लाडके SS स्पोर्ट्सचे मालक आदरणीय सौरभ शेळार यांना आपण व्यासपीठावरती बोलवतोय त्यांचा मान सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून होईल। SS स्पोर्ट्सचे मालक सौरभ शेळार यांनी या सगळ्या जर्सीज आपल्याला उपलब्ध करून दिल्या अगदी कमी वेळामध्ये त्यांनी हे सहकार्य दिलं आणि म्हणूनच ही स्पर्धा चांगली होण्यासाठी त्यांचं प्रमुख योगदान आहे। त्यासोबतच प्रत्येक मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक जो ट्रॉफी स्वरूपात आपण जे प्लेअरला देत होतो ते सुद्धा आमच्या सौरभ शेलारच्या माध्यमातून आलंय। टाळ्या झाल्या पाहिजे सौरभसाठी सामाजिक बांधिलकी अगदी कमी वयामध्ये ह्या मुलांनी खूप मोठी भरारी घेतली आहे। एवढ्या जर्सीज आपण सगळ्या आपल्या खांद्यावरती ज्या घातल्या आहेत त्याचं अमूल्य श्रेय जातं सौरभसाठी।
एस एस स्पोर्ट्स चे मालक सौरभ शेलार, धन्यवाद। पारितोषिक वितरण समारंभाकडे आपण वळतोय। फायनलच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक ज्या खेळाडूला मिळालाय त्याचं नाव या ठिकाणी आपण घेतोय, ज्यांनी सहा धावा देत दोन विकेट घेतल्या आणि मॅच विनिंग भूमिका साकारली सिद्धेश शिंदे, याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक फायनलच्या मॅचचं। तर हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतो आपल्या व्यासपीठावरती बसलेले आमचे आदरणीय आदरणीय नाना महाडिक यांना विनंती, आपण पुढे यावं, आपल्या शुभ असते। महाडिक साहेबांना विनंती, आपल्या शुभ असते, आपण ते पारितोषिक त्याला द्यावं। जोरदार टाळ्या मित्र हो सिद्धेश शिंदेसाठी, फायनलचा मॅच प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटकावण्यासाठी या खेळाडूचा योगदान अमूल्य होता आणि म्हणूनच मोरिया बोरगाव संघात चॅम्पियन होऊ शकले। पुढचं पारितोषिक उत्कृष्ट गोलंदाज, आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी व्यासपीठावरती बसलेले आमचे आदरणीय दशरथजी भोईर साहेब आणि गजाननजीभाई मोरे यांना विनंती करतो आपण पुढे यावं। आणि त्यासोबतच आपण मॅन ऑफ द मॅच उत्कृष्ट फल गोलंदाजासाठी शूज सुद्धा ठेवलेलं आहे, ते आमचे प्रवीणजी पाटील यांच्या माध्यमातून आले आहेत, त्याच्यामुळे ते शूज देण्यासाठी ॲडव्होकेट सुरेश दळवी यांच्या शुभ हस्ते ते शूज दिले जातील, त्यांना विनंती आपण पुढे यावं। आणि जी अगोदर नावं मी घेतली आदरणीय दशरथजी भोईर आणि गजाननजी मोरे यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल। तर उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा मुख्य गाभा गोलंदाज, ज्यांनी ही स्पर्धा या विकेट जी पाटा विकेट होती या पाटा विकेटवरती आपलं वर्चस्व सिद्ध केलं आणि आपल्या नावाचा झेंडा ॲज अ गोलंदाज ॲज अ बॉलर म्हणून त्यांनी सिद्ध केला, असा आपल्या सगळ्यांचाच गुणवंत खेळाडू ज्याचं नाव आहे, कोण असेल तो? तर त्या खेळाडूंनी पाच सामने खेळत असताना 10 षटकात 7.6 सरासरीने 76 धावा देत 14 विकेट घेतल्या आणि त्याचबरोबर बरीचशी मॅन ऑफ द मॅचची पारितोषिक ज्यांनी पटकावली, असा गुणवंत खेळाडू आता तुम्ही सांगू शकता कोण आहे? नो डाऊट तिलोरे गावचा हेमंत गोळे, गंधर्व इलेव्हन टीमचा कॅप्टन हेमंत गोळेला उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक जात आहे। टाळ्यांचा कडकडाट कमी पडतोय, पीपीएलची स्पर्धा यंदाच्या वर्षातली शेवटची स्पर्धा आहे, त्यामुळे टाळ्या पडल्या पाहिजेत, प्रत्येकाने अभिमानाने आपल्या खेळाडूचं कौतुक केलं पाहिजे। गंधर्व इलेव्हन टीमचे कॅप्टन हेमंत गोळे याला उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक जात आहे। तर हे पारितोषिक देत आहेत आपल्या व्यासपीठावरती अर्थात दशरथजी भोईर साहेब, गजाननजी मोरे, आणि जे शूज स्पोर्ट्सचे शूज जे आलेत ते आदरणीय ॲडव्होकेट सुरेशजी दळवी यांच्या शुभ हस्ते। हेमंतसाठी जोरदार टाळ्या। हेमंत गोळे खरं तर एक आयकॉन गुणवंत खेळाडू, पीपीएलची 10व्या पर्वाची ही स्पर्धा अगदी लवकरच संपली, आमचे सुधीरदादा खूप खुश आहेत आज बोरगावमध्ये एवढी मोठी ट्रॉफी जाणार, आणि असं असताना हेमंत गोळे कुठेतरी आपली टीम अयशस्वी जरी ठरली असली तरीसुद्धा स्पर्धेमध्ये तुम्ही सगळ्यांचं मन जिंकलं। आणि महत्त्वाची गोष्ट मी मगाशीच कॉमेंट्रीमधून म्हटली की आदर्श गुणवंत खेळाडूचं एक जिवंत उदाहरण म्हणजे हेमंत गोळे, टाळ्या झाल्या पाहिजेत ह्या खेळाडूसाठी, संपूर्ण पूर्वमध्ये हा गुणवंत खेळाडू आहे। हेमंत गोळे सर्वप्रथम तुम्हाला हे पारितोषिक पीपीएलच्या 10व्या पर्वातलं मिळालं आहे, काय सांगाल? खरोखर खूप आनंद होत आहे कारण एवढ्या सुंदर स्पर्धेमध्ये आणि एवढ्यांच्या समोर हा पारितोषिक दिला जातो आहे, खूपच आनंद होतो आहे आणि तो अभिमान मला माझ्या छाती भरून आलेले आहे या सांगेल। हेमंत गोळे खरोखरच गंधर्व इलेव्हन टीम ज्या पद्धतीने लगातार मॅचेस जिंकत होते, आज तुम्हाला ॲज अ कॅप्टन तुम्ही खूप जबाबदारीने काम केलं, तुम्हाला चांगली ट्रॉफी देखील त्याची पोचपावती म्हणून मिळाली, परंतु असं असताना तुम्ही कुठे कमी पडलात नक्की आणि की तुम्हाला फायनलचा तिकीट पटकावता आलं नाही? कमी पडलो, आमची बॅटिंग लाईनअप फार कमी होती कारण बॅकअप जो पाहिजे होता तो बॅकअप मला आम्हाला मिळाला नाही, विशाल वाघमारे असेल कारण तो एक टॉपरचा एक 8000 साठी घेतलेला तो बॅट्समन होता, परंतु तो कुठे ना कुठल्याच एकाही स्पर्धेमध्ये चालला नाही आणि त्याच्यानंतर माझीसुद्धा नेमकी बॅटिंग झाली नाही आणि ह्या याच्यामुळे तर कुठेतरी आम्ही बॅकफुटला गेलो। अगदी हे होते हेमंत गोळे उत्कृष्ट गोलंदाज, धन्यवाद हेमंत, पुढच्या सीझन आणि पर्वासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक। तर पुढच्या पारितोषिकाकडे आपण वळतोय, तर हे पारितोषिक उत्कृष्ट फलंदाजाचं असेल,
तर हे पारितोषिक देण्यासाठी मान्यवर व्यासपीठावरती बसलेले आदरणीय सुधीर शेठ मधुकरजी पाटील ओमकार फार्म हे मालक त्यांना विनंती आपण पुढे यावं. त्यासोबतच आदरणीय मंगेशजी काईनकर यांना विनंती आपण पुढे यावं. आणि स्पोर्ट्सचे आकर्षक शूज ज्यांच्या माध्यमातून दिले जातील अमरभाई दळवी, अमरभाई दळवी यांना विनंती आपल्या शुभ हस्ते स्पोर्ट्सचे शूज देण्यासाठी आपण यावे. तर प्रवीण पाटील आपण आलात तरी बरं होईल, कारण ज्यांनी हे स्पॉन्सर केलेत शूज त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिकं दिलं जातील. तर उत्कृष्ट फलंदाज, एनी वन गेसेस काय सांगाल कोण असेल हा खेळाडू जो PPL पर्व 10 मधलं उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक ज्याच्या नावावरती कोरलं गेलं. हा आवाज अजून आवाज कसा मोठा आला पाहिजे. आमचे पीटे शिंदे साहेब बोलतात 10 वर्ष केतन पाटील आपण बक्षीस समारंभ करताय, आवाज कसा पाहिजे, कोण असेल तो, इकडून आवाज येत नाहीये, विश्वास नाही आपल्या प्लेयर वरती, बघा कोण असेल. ठीक आहे ठीक आहे, तुमचा उत्साह मला दिसतोय, परंतु काय खेळ. अच्छा तर या खेळाडूचा खेळ तुम्हाला सांगतो, 7 सामन्यामध्ये 15 प्रति सामना 15 ज्याने 194 स्ट्राइक रेटने 12 चौकार व 5 षटकारासह 105 धावा या स्पर्धेमध्ये बनवल्या आणि आपल्या संघाला फायनलचं महत्त्वपूर्ण तिकीट मिळवून दिलं असा पेन पुरोभागाचा आयकॉन द किंग रियल हिरो सुशांत पाटील टायगर. आणि जसं ज्यांनी म्हटलं टायगर अभी जिंदा है, टाळ्या झाल्या पाहिजे सुशांत पाटीलसाठी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. डीजे सिस्टमसाठी एक मधुर धून आपण लावा. सुशांत पाटील द मॅन फ्रॉम सावरसई, सुशीला मोटर्स टीमचे कॅप्टन सुशांत पाटील आणि त्या टीमचे अर्थातच मॅनेजर आमचे सुभाष टेंबे यांनी जी टीम घडवली, जी बनवली, खऱ्या अर्थाने त्यांचंही अभिमान, त्यांनाही अभिमान वाटेल जी टीम त्यांनी फायनलपर्यंत पोहोचवली. वेल डन सुभाष भाई, सुशांत पाटील सुशीला मोटर्स टीमचे कॅप्टन आणि खऱ्या अर्थाने उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक सुशांतला अगदी मानाने जात आहे. जे पारितोषिक आपल्या प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते दिलं जातं आमचे प्रवीणजी पाटील, त्यासोबतच आमचे सुरेशभाई सुधीरभाई पाटील यांच्या शुभ हस्ते. तर नंतर सुशांत पाटील म्हणतात नंतर इंटरव्ह्यू घेऊ, नंतर कधी. तर सुशांत पाटील हे आपल्या सोबत, यांना ओळखता का कोणी, नाही ओळखत. सुशांत पाटील मॅन फ्रॉम सावरसई, खऱ्या अर्थाने आज पुन्हा एकदा मुन्ना पाटील आम्हाला वेळोवेळी सांगतात की टायगर अभी जिंदा आहे अशी भूमिका ज्याची महत्वपूर्ण होती. मॅनेजर विकी लखिमले आणि मार्गदर्शक सुभाष टेंबे यांनाही मी व्यासपीठावरती बोलवतोय, त्यांनीही वरती या. हे पारितोषिक जात असताना आदरणीय या व्यासपीठावरती ज्यांची आत्ताच उपस्थिती आम्हाला लाभते, नानाजी महाडिक यांचं यथोचित स्वागत या ठिकाणी होतोय, त्यांना विनंती आपण स्थानपन्न व्हावं. तर थोडंसं प्रिपरेशन करतोय अर्थातच सुशांत. तर मी सुभाषबाईंना आणि ज्यांचं नाव मी घेतलं त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं, आपण खूप मेहनत घेतलीत. आणि विकी लखिमले यांनी सुद्धा आपण वरती यायचं आहे स्टेजवरती. तर तत्पूर्वी नानाजी माडिक यांचं यथोचित स्वागत सन्मान होत आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत यांच्यासाठी, वेळात वेळ काढून संध्याकाळच्या सत्रात का असोना या ठिकाणी ते आले आणि कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवली. तर हे आहेत आपल्यासोबत सुशांत पाटील मॅन फ्रॉम सावरसे, सुशीला मोटर्स या संघाचे संघमालक. सुशांत सर्वप्रथम PPL स्पर्धेचं बऱ्याच पारितोषिके तुम्ही पटकावत असता, बऱ्याच टुर्नामेंट तुम्ही जिंकल्यात आपल्या जोरावरती, आज पुन्हा एकदा सिद्ध केलं की जंग हत्यारो को लगता है इरादो को नहीं, आणि ते सिद्ध झालंय ज्या पद्धतीने सुशांतनी आउट फॉर्म मध्ये बराच काळ घालवला, परंतु फॉर्म मोठ्या स्टेजवरती जो खड्या अर्थाने डहाळतो ना तो आहे सुशांत पाटील. टाळ्या झाल्या पाहिजे ह्या खेळाडूसाठी. सुशांत सर्वप्रथम बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी मिळाले, काय सांगाल. खूप आनंद होतोय एवढ्या मोठ्या स्टेजला परफॉर्म करताना, चांगली टीम वर्क झालं आणि मी आज बेस्ट बॅट्समन ठरलोय. सपोर्ट केला अख्ख्या टीमने, त्यांचा आभार मानतो आणि पूर्ण जे मला सपोर्टिंग रोल देतात प्रेक्षक कॉमेंटेटर्समध्ये पण खूप जण आमचे चाहते आहेत, त्यांचा पण आभार मानतो. खास करून नितेश पाटील यांचा आभार व्यक्त करतो.
चांगला सपोर्टिंग रोल आणि चांगला गायडन्स दिला त्यांनी. अगदी खरोखरच आवर्जून ज्यांची नावं आपण घेतली त्यांनी तुम्हाला मोलाचं सहकार्य दिलं. परंतु खऱ्या अर्थाने सुशांत पाटील एक असा दबदबा पेनपूर विभागाचा ज्यांनी सातत्याने स्पर्धा जिंकल्यात, सातत्याने ह्या ट्रॉफीवरती मान पटकावलाय असा हा खेळाडू सुशांत. परंतु शेवटच्या क्षणाला कुठेतरी तुम्ही म्हणजे समोरची टीम तुम्हाला बलाढ्य होतीस नो डाऊट, तुम्ही म्हटलात सुद्धा ही मैत्रीपूर्व लढत आहे, बट असं असताना तुम्हाला सेमीफायनलमध्ये सुद्धा त्या टीमने पराभूत केलं, फायनलमध्ये सुद्धा पराभूत केलं, तर या मागचं नक्की सूत्र कुठे तुमचं म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेशन बांधता आलं नाही? कॅल्क्युलेशन बोलण्यापेक्षा समोरची टीम डेफिनेटली 100% दिला त्यांनी आणि चॅम्पियन ठरली तो जो जिता होई सिकंदर. पण एक झालं की या दिवसभरात आम्ही कमीत कमी एक 5 मॅच खेळलो, म्हणजे 50 ओव्हर आम्ही फील्डवर खेळलो, तर तेवढा स्टॅमिना मला तरी वाटत नाही की आपल्याकडे एक बॉलिंग बॅटिंग, तर आमचा थोडा फिटनेस ढासळला, मी 5 मॅच खेळायला लागल्या आणि कुठेतरी थोडाफार आता उपेश दळवी आमच्या टीममध्ये थोडा इंजर्ड होता, त्यानंतर माझी इंजर्ड झालं, त्याच्यामुळे 100% देताना आला आम्हाला. पण ठीक आहे, जो आम्ही खेळ केला आणि चांगल्या टीमसोबत, समोर चांगली टीम होती, असं नाही की आम्ही हे नाही, पण आमच्या टीम ठीक आहे चांगला खेळ केला, आम्ही उपविजेता ठरलो, पण आमचं एकच स्वप्न होतं की फायनलमध्ये जायचं आणि ती फायनलमध्ये आम्ही हारो जितो, आमचा आम्ही परफॉर्मन्स 100% दिला, चांगली टीम होती, आम्ही हारलो, आम्हाला आनंद आहे आणि ती म्हणजे आमचीच टीम आहे. बोरिया बोरगाव ही आम्ही एकत्र दोघंही टीम एकत्र सारखी, म्हणजे असं नव्हतं की हा मैत्रीपूर्ण लढत होती, पण तो जज्बा होता तो ग्राउंडमध्ये सगळ्यांनी दाखवला, मैत्रीपूर्ण होती पण टक्कर पण तेवढीच होती. तर हे होते सुशांत पाटील माझ्यासोबत, या टीमचे मॅनेजर सुभाषभाई टेंबे आहेत. सुभाषभाई, खऱ्या अर्थाने आज तुम्हाला एवढी मोठी जबाबदारी ज्यावेळी मिळाली त्यावेळी तुम्ही ती जबाबदारी अगदी लिलया पार पाडलीत आणि खरोखरच तुमच्या संघाला मार्गदर्शक म्हणून तुमची नियुक्ती झाली, त्यानंतर तुमच्या टीमला तुम्ही बनवलं आणि चॅम्पियनच्या 2 मध्ये तुम्ही पोहोचलात, सर्वप्रथम तुमचं काय रिॲक्शन आहे? खरं तर आज खूप आनंद होतोय, म्हणजे मागच्या अलीकडच्या 3-4 वर्षामध्ये PPLला आमची म्हणजे स्वतःची टीम असायची, पण यावेळेला थोडासा मी बॅकफूटला आलो, पण खरं तर कॉमेंट्री करत होतो वरसईच्या, तर त्यावेळेला सुशांत पाटीलचा कॉल आला की तुम्हाला आमच्याकडे यायचं आहे म्हणून मार्गदर्शक म्हणून, तुम्ही आमच्यासोबतच राहा. खरं तर सुधीरदादा पाटील, आम्ही नेहमी एकत्र असतो स्वराज्य प्रतिष्ठान संघटना ज्यावेळेला चालवतो त्यावेळेला दादासुद्धा माझ्याबरोबर आहे, तर अशा 1-2 टीम अशा होत्या की त्यांच्यासोबतच मला राहायचं होतं, पण ज्यांनी मार्गदर्शन मला खरं तर इथे संधी दिली मार्गदर्शक म्हणून, तर त्यांच्या पाठीमागे ठाम राहणं ही आपली म्हणजे कामगिरीच आहे, म्हणजे आपण त्याच्या पाठीमागे ठाम राहिलं पाहिजे. मुळात असं सांगायचं मी प्रत्येक खेळाडूला एवढं सांगत असतो की ज्यावेळेला तुमची निवड ज्यावेळेला PPLमध्ये होत असते त्यावेळेला तुम्ही स्वतःचं कॅरेक्टर दाखवत असता लोकांसमोर, जेव्हा तुमच्याकडे पब्लिक बघत असते तो सुशांत पाटील कसा खेळला, टीम कुठली खेळली, कोण जिंकली याला याच्यापेक्षा तो कसा खेळला हे महत्त्वाचं, गोलंदाजी कशी केली, त्यांनी बॅटिंग कशी केली हे विशेष मी प्रत्येकाला सांगत आलो. ज्या ज्या वेळेला फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही घ्या त्यावेळेला तुमच्या मनामध्ये ताकद येईल. प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाक्षणाला मी फक्त महाराजांची घोषणा करत होतो, फक्त एवढा सांगितलं तुम्ही तुमच्यासाठी स्वतःसाठी खेळा, तुमचा कॅरेक्टर तुम्हाला बघायला पब्लिक आले, तुमचा गाव तुम्हाला बघायला आलेला असतो, त्यावेळेला तुम्ही तुमचं अस्तित्व ढासळू नका, तुम्हाला परफॉर्मन्स करायचा, तुमचा परफॉर्मन्स कायम ठेवा, एवढंच मी या ठिकाणी सांगितलं आणि त्यांनी ते करून दाखवलं. म्हणून आजही असं बोलत होते की ही टीम काय करेल काय करेल, पण आज ती या ठिकाणी या चषकापर्यंत पोहोचली. ठीक आहे, पहिला नंबर आज मी म्हणतच होतो, आम्ही आता खरं तर DJ बुक केलेला आहे, आम्ही एकाच वेळेला बोरगाव गावामध्ये आता एकत्र आम्ही एंट्री करणार आहोत दोन्ही चषक घेऊन, त्याच्यामुळे दादाला मी म्हटलं की दादा तुला 1 नंबर देऊ पण 2 नंबर आम्ही घेऊ, एवढी मात्र या ठिकाणी त्याला सांगितलं होतं आणि इथपर्यंत पोहोचलो. खूप धन्यवाद सुभाषभाई, हे होते सुभाष टेंबे, दोन्ही कॅप्टन आणि मॅनेजरचं मी धन्यवाद देतो आणि पुढच्या पारितोषिकाकडे आपण वळतोय. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक, मॅन ऑफ द सिरीज, थोडा आपण सस्पेन्स ठेवू, बरोबर ना? तर हे पारितोषिक देण्यासाठी मी व्यासपीठावरती बोलवतोय श्री उमेश दादा पवार आणि त्यासोबतच ॲडव्होकेट डॉक्टर राजू पाटील कांबारले, आमचे मुन्नाजी पाटील यांचे वडील आहेत आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला त्यांनी खूप योगदान दिलं आहे, आणि त्यासोबतच शिवाजी मोरे या मान्यवरांना, मोरिया ट्रेडर्सचे आदरणीय शिवाजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. त्यासोबतच सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती भाऊ एरणकर या 4 मान्यवरांना विनंती आपण पुढे यावं. द्वितीय क्रमांकाचं ही ट्रॉफी आणि त्यासोबतच रोख रुपये 75,000 आणि आकर्षक सिल्वर कलर ट्रॉफी आणि ही ट्रॉफी जाती आहे ज्या मान्यवरांना मी बोलवलं, पुढे यावं आपण. आदरणीय उमेशजी पवार, त्यासोबतच डॉक्टर राजू पाटील, त्यासोबतच आदरणीय शिवाजी मोरे, आदरणीय भाऊ एरणकर या मान्यवरांना विनंती आपण पुढे यावं, आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल.
तर जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्या टीम चॅम्पियन्स टीम रनर अप या स्पर्धेचे ज्यांना आपण या व्यासपीठावरती बोलतोय उपविजेता पीपीएल पेन पूर्व विभाग प्रीमियर लीग 2022 यंदाच्या 10व्या सीझनचे उपविजेता टीम खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे सुशीला मोटर्स जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या टीमसाठी. संघमालक धीरज पाटील कॅप्टन सुशांत पाटील आणि त्यासोबतच विघ्नहर्ता मुंडे यांना ही ट्रॉफी सुपूर्त केली जाते. सर्व टीम्सना विनंती करतो आपण फोटो सेशनसाठी 2 मिनिटं स्टेजकडे यायचं आहे. त्यांचं 2 मिनिटं फोटो सेशन होईल आणि लगेच आपण पुढच्या पारितोषिकाकडे वळणार आहोत. खऱ्या अर्थाने टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे मित्र. मैत्रीपूर्व लढतीमध्ये ही टीम जरी अयशस्वी ठरली असली फायनलच्या मॅचमध्ये तरी सुद्धा अप्रतिम काम करत त्यांनी उपविजेता पद पटकावलंय आणि म्हणूनच या 3 दिवसांच्या टीममधून त्या 2 टीममध्ये ते क्वालिफाय झाले. एक सुंदर क्षणचित्र या ठिकाणी टिपले जात आहेत. सुशांत पाटील या टीमचे कॅप्टन आहेत आणि खऱ्या अर्थाने मालकाला त्यांनी ही ट्रॉफी सुपूर्त केली. टाळ्यांचा कडकडाट पुन्हा एकदा धन्यवाद. पुढचं पारितोषिक या स्पर्धेची मुख्य आकर्षक बक्षीस मालिकावीर ज्यांनी ही मालिकावीरीचं पारितोषिक ज्यांनी दिलं आदरणीय उमेशजी पवार गागोद्याचे आमचे सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ नेतृत्व त्यांच्या अगदी स्पोर्ट्सची सायकल त्यांच्या माध्यमातून आली आहे. तर ही ट्रॉफी देण्यासाठी मी बोलवतोय आदरणीय रुपेजी दळवी मुन्ना दळवी आणि त्याचबरोबर चंद्रकांतजी साळवी साहेब यांच्या शुभ हस्ते ट्रॉफी विथ सायकल सुद्धा वर घ्यायचे. तर हे पारितोषिक जात आहे त्यासोबत नानाजी महाडिक यांनाही विनंती आपण पुढे यायचं आहे. नाना महाडिक तर मालिकावीर आदरणीय दिनेजी खैरे यांनाही विनंती आपण पुढे यावं. सायकलसाठी अर्थातच रुपेजी दळवी चंद्रकांतजी साळवी आणि का ट्रॉफीसाठी सुधीरजी पाटील बोरगाव यांनी यायचं आहे आणि नाना महाडिक आणि दिनेशजी खैरे यांच्या शुभ हस्ते ती ट्रॉफी दिली जाईल. तर ही ट्रॉफी जाते कोणी गेस करू शकतो का? पीपीएल स्पर्धेचा चॅम्पियन द रियल हिरो द टायगर द मोस्ट सक्सेसफुल क्रिकेटर इन दिस टूर्नामेंट ज्यांनी आपल्या खेळीतून प्रेक्षकांचं तर मन जिंकलंच. बघा मी अजूनही नाव घेतलं नाही त्याच्यामुळे, परंतु सगळ्यांना माहिती असतं त्याचा दावेदार कोण आहे. असं असताना ज्यांनी आपल्या खेळीतून ज्यांनी 6 सामने खेळले त्यामध्ये 1 वेळा नाबाद राहत प्रति मॅच ज्यांनी 24 रनच्या सरासरीने 282च्या स्ट्राईक रेटने 12 चौकार आणि 12 षटकारासह अव्वल 144 धावा बनवल्या आणि स्पर्धेतील एकमेव अर्धशतक ज्याच्या नावावरती कोरलं गेलं असा चॅम्पियन प्लेयर करण नाडकर याला मानपूर्व व्यासपीठावरती आपण बोलवतोय. ग्रँड साई हॉटेल्स अनलिमिटेड लंच यांच्या माध्यमातून या खेळाडूला गेलं जात आहे. अर्थातच स्वर्गीय राजा पाटील आणि त्याचबरोबर राम दिवेकर 11 यांच्या माध्यमातून टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे करणसाठी. अगदी या खेळाडूंनी सर्व पहिल्यांदा हे पारितोषिक पटकावलंय जे महत्वपूर्ण असतं. बऱ्याच मोठे मोठे दिग्गज खेळाडूंना मागे पिछाडीहून या ठिकाणी अव्वल दर्जावरती आपलं नाव कोरलं आणि पुन्हा एकदा तोच दरारा 30 दहशत दाखवत करण नाडकर यांनी आंबेगाव गावचं नाव मोठं केलंच. पण पीपीएल स्पर्धेमध्ये तुमच्या या मालिकावीराचं पारितोषिक त्यांनी पटकावलं. आमचे माडिक साहेबांच्या शुभ असते त्याला 500 रुपयाचं रोख कॅश प्राईज दिलं जात आहे, ते सुद्धा त्यांच्या हातूनच त्यांनी द्यावं. तर हे आहेत आपल्यासोबत करण नाडकर. सुधीर दादा सुद्धा आपल्यासोबत आहेत या टीमचे कॅप्टन. तर अर्थातच आमच्या मान्यवरांच्या शुभ असते आदरणीय नानांच्या शुभ असते हे 500 रुपयाचं रोख कॅश प्राईज दिलं जात आहे. आणि छोटासा आमचे ते दिसत आहेत, ही छोटी मूर्ती नाही आहे, ही कीर्ती मोठी आहे. आमचे कोच आहेत आदरणीय
गणेश दादा पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाले पाहिजेत। व्यक्तिमत्व असं असावं लागतं, आपल्या कर्तृत्वातून सिद्ध करा की आपण कोण आहोत, आणि गणेश दादांनी ते सिद्ध केलंय। दादांनी खऱ्या अर्थाने आज बोरगाव संघाला जे विजय मिळून दिलाय त्यामध्ये या व्यक्तीचा मोलाचा वाटा आहे, टाळ्या त्यांच्यासाठी। तर सर्वप्रथम आपण या आकर्षक पारितोषिक जे मिळालंय करणला, ही ट्रॉफी बघा, अगदी सोन्याच्या कलरनी भरली आहे, वरती सोन्याचाच लेअर लावलेला आहे, आणि जी स्पोर्ट्सची सायकल जी करणनी खाली उतरली सुद्धा, ती करणनी रोज चालवायची आहे फिटनेससाठी, कारण स्पीड त्या सायकलच्या माध्यमातून फिटनेसचा संदेश दिलाय आपण आमच्या उमेशजी पवार यांनी। तर सर्वप्रथम करण, मला असं वाटतं आयुष्याच्या करिअरमध्ये तुझ्या क्रिकेटिंग करण्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक PPL मध्ये पहिल्यांदा मिळतंय, जोरदार टाळ्या, काय सांगशील? सर्वप्रथम तुझं काय मन बोलतंय की ही मोठी मोठ्या स्पर्धेमधलं तुझं हे मोठं पारितोषिक तुला मिळालंय? हॅलो, सर्वप्रथम 6 Avengers मी हे करेल की त्यांनी चांगली आपली स्पर्धा भरवली, त्यांचं मी अभिनंदन करेल, आणि मला पूर्ण गावाचा सपोर्ट होता का तू व्यवस्थित खेळ, आपल्यांना बेस्ट बॅट्समनची तरी ट्रॉफी आली पाहिजे, पण मला शैलेश दादा नाईक तो म्हणला का तू सिरीजची ट्रॉफी नक्की घेशील, मी म्हणलं नक्की घेणार, मी चांगला खेळ खेळणार, आणि दादांचा पण सपोर्ट होता मला। क्या बात है, करण नारकड खरोखरच या वादळांनी शांत राहण्याचा नावच घेतला नाही, सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्या धावांचा पाऊस पाडला, प्रेक्षकांना मनोरंजित केलं, परंतु आज या स्पर्धेमधली पहिली 50 तुम्ही मारलीत, आणि ज्या पद्धतीने आम्ही मायक्रोफोनवरती बसल्यानंतर बघत होतो, आलेला बॉल बाहेर, तर ही ताकद तुमच्यामध्ये कुठून निर्माण होते, कॉन्फिडन्स कुठून येतं? स्वतःवर विश्वास आहे माझा, आणि गावातले पोरं सगळी म्हणतात का तू व्यवस्थित खेळ, तू करू शकतोस, दोन बॉल उकलास तरी तू घाई करू नकोस, सिंगल डबल चालू दे, तुझ्यात षटकार मारण्याची क्षमता आहे, तू व्यवस्थित खेळ, एवढं सांगतात। आणि असं वाटलं होतं की 50 धावा त्या मॅचमध्ये होतील, असं काही कॅल्क्युलेशन होतं? कॅल्क्युलेशन नव्हतं, पण समोरची टीम पण चांगली होती, सुशांत पाटील कॅप्टन मास्टर माइंड आहे, तो पण चांगला खेळतो, त्याच्या पुढे आम्हाला धावा करायच्या होत्या, 30-40 धावा बनवायच्या होत्या मला। टीम जिंकली, बऱ्याच जणांनी क्रेडिट घेतलं, बऱ्याच जणांनी श्रेयसुद्धा घेतलं, तू चॅम्पियन तरी ठरलायस, परंतु तुमची टीम फायनलपर्यंत पोहोचवण्यासाठी एक महत्त्वाचा पूर्ण घटकसुद्धा तुमच्या टीममध्ये असतो, तो म्हणजे कॅप्टन, आणि अमित पाटीलबद्दल तुझं काय मत आहे? अमित पाटील कॅप्टन, त्याला मी 100% मार्क देईल, त्यांनी प्रॅक्टिसला पण आम्हाला कधीच म्हणजे बॉल बिल उकलो तरी काही मिस फील्ड बिल झाली तरी काही कधीच काही बोला नाही, असं खेळ तुझा तो गेम आहे तो खेळ, आणि त्याला मी 100% मार्क देईल। तर हे होते करण नाडकर, जोरदार टाळ्या खेळाडूसाठी, मॅन ऑफ द सिरीज, मालिकावीर। तर मी दादांनाही 2 शब्द बोलायचे असतील, तर गणेश दादा प्लीज, सगळ्यांची इच्छा आहे का? तर सुधीर दादा, गणेश दादा 2 शब्द, सुधीर दादा काय सांगाल तुम्ही? खरोखर स्पर्धा ही जिंकलीत, सगळ्यांचं मन जिंकलं, तुमच्याच टीमच्या टीममेट्सला या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज मिळाला, काय सांगाल? नक्कीच खूप चांगलं वाटतंय, कारण याच्या आधीच्या 2 स्पर्धांमध्ये मी 2रा क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं होतं, मला इच्छा होती की कुठेतरी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक गावाच्या नावाने आणि गावात जायला पाहिजे, मी टीम घेताना मोरिया 11 नाव ठेवला, बोरगाव जरी ठेवला असला, 4 पोरं जरी गावातली असली तरी उरलेली 8 पोरं 10 पोरं जवळजवळ बाहेरची होती, पण कधी त्यांनी गावाच्या नावाविषयी काय बोलले नाहीत, आणि अतिशय चांगली खेळली। आमचा कोच देवीदास पाटील मॅनेजर होता, 3 ओनर, त्यानंतर आम्हाला 2 अतिरिक्त ओनरसुद्धा मिळाले, संजय माडिक आणि सचिन बेलकडे, सगळ्या गावाचा फुल सपोर्ट, आणि आज तुम्हाला बघायला भेटेल की सगळीकडं पिंक कलर पसरला होता, आणि खूप चांगलं वाटतंय गावाच्या नावाने ट्रॉफी गावात चालले। धन्यवाद, हे होते ओनर सुधीर पाटील, मोरिया 11 बोरगाव, धन्यवाद। तर शेवटचं अंतिम निर्णायक गणेश सर काय म्हणतात का? नाही, तर सगळ्यांचंच मन भरून कौतुक झालं, बाईट सुद्धा झाल्या, कॅप्टननी चांगलं मनोगत केलं। एक गोष्ट प्रामुख्याने मला आज सांगावीशी वाटते, गेले 10 वर्ष PPL चे पर्व आपण बक्षीस समारंभ करतोय, पण ज्यांना आज पारितोषिक मिळालं, ज्यांना पारितोषिक मिळालं, त्या सगळ्यांनी चांगलं बाईट दिलं, चांगलं माईकवरती बोलले, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत, असंच आपल्याला माईकवरती बोलायचं, लक्षात घ्या। तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेचं मुख्य आकर्षण त्यांच्या नावावरती गेलं जाते, परंतु हे पारितोषिक देण्यासाठी मी मुख्य आमचे पाहुणे यांना व्यासपीठावरनं बोलवतोय, आदरणीय PTG शिंदे साहेब यांना विनंती आपण पुढे यावं, त्यासोबत मधुकरजी पाटील साहेब, त्याचबरोबर गणेशजी गायकर साहेब, आणि त्याचबरोबर अनिलजी खामकर साहेब यांना विनंती, या मान्यवरांना विनंती आपण पुढे यावं, अनिलजी खामकर साहेब, PTG शिंदे साहेब, त्याचबरोबर गजाननजी मोरे साहेब यांनाही विनंती आपण पुढे यावं,
आणि दिनेशजी खैरे साहेब या मुख्य मान्यवरांच्या शुभ हस्ते शिवाजी मोरे साहेबांना सुद्धा विनंती, यांनी सुद्धा या स्पर्धा 5-10 वर्ष आपण खेळवतो पर या सगळ्यांनीच खूप प्रेम दिलंय, महत्त्व दिलंय. द चॅम्पियन ऑफ दिस टूर्नामेंट, द वन अँड ओनली टीम रियल 14th हिरो. मी 14 उल्लेख यासाठी करतोय कारण एक जण खेळतो एक जण आउट होतो, परंतु 14 प्लेयर सिलेक्शन झाले आणि त्यामुळे 14th हिरोज इन दिस टूर्नामेंट. द चॅम्पियन प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या नावावरती कोरलं जाते, मोरिया 11 बोरगाव कॅप्टन आणि त्यांच्या सहकार्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं आणि आपलं मुख्य पारितोषिक प्रथम क्रमांक रोख रुपये 1 लाख आणि आकर्षक भव्य दिव्य अशी ट्रॉफी आणि त्याचबरोबर 6 अव्हेंजरची टीम यांनाही विनंती आपण पुढे यावं. 6 अव्हेंजर टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. चॅम्पियन ऑफ दिस टूर्नामेंट हिरो रियल हिरोज मोरिया इलेव्हन बोरगाव या स्पर्धेचे विनर्स ठरतायत आणि या ठिकाणी हे 10वं पर्व अर्थातच मोरिया इलेव्हन बोरगावच्या नावावरती कोरलं जात आहे. सगळ्या टीमचं टीम मालकांचं ओनर्सचं आणि त्या मालकांचं खेळाडूंचं सगळ्यांचंच मन भरून कौतुक करण या ठिकाणी या व्यासपीठावरती आलेले सगळे आमचे मान्यवर यांना धन्यवाद देऊन, मैत्री ग्रुपचे सगळे संयोजक यांना धन्यवाद देऊन, आमचे डीजे सिस्टम यांना धन्यवाद देऊन एक सुंदर धून वाजली पाहिजे. तर सगळ्यांचा धन्यवाद करून हा कार्यक्रम या ठिकाणी इकडे संपला असं जाहीर करूयात आणि खऱ्या अर्थाने सगळ्यांनी खूप सारं प्रेम दिलं. मैत्री ग्रुप त्याचबरोबर 6 अव्हेंजर यांचं खास कौतुक.